सर्वप्रथम दादा दिवसभर म्हणजे इतकं खूप हेक्टिक चाललंय त्यांचं, त्या याच्यामधून दादा थकून थकलेले असताना सुद्धा आमच्या शब्दाला मान देऊन इथं स्टेजवर आले त्याबद्दल दादांचे अगोदर मनपूर्वक आभार मानतो. दादा धन्यवाद तुम्ही इथे आले. प्लीज एकदा आपली संस्कृतीच मराठी आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मराठी पिक्चर आवर्जून पाहिले पाहिजेत. कारण आता 2023 मला वाटतं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चांगले रेकॉर्ड व्हायला लागले आहेत. आता तो वेड झाला, मग अशी आपलं कुठला पाहिला वाळवी आणि आता डिश्क्याव. आपल्याला या तिन्ही म्हणजे आता या पिक्चरमध्ये तर आपल्याला काय जायचं मी तुम्हाला सांगतो. या चित्रपटामध्ये माझे थोडेसे भावना आहेत थोड्या या पिक्चरमध्ये, म्हणजे व्यक्तीबद्दल. आता या या यांनी काय रोल केला या पिक्चरमध्ये मला माहिती नाही, पण एक माझे मोठे भाऊ होते, मला मार्गदर्शक होते असे मानलेले भाऊ होते, उदयभाऊ मोरे म्हणून. आपण तो मुळशी पॅटर्न पिक्चर पाहिला असेल, त्याच्यामध्ये यांनी उदय नावाची भूमिका केली, उदय नावाची. आणि त्या भूमिकेमध्ये थोडंसा ते उदय मोरे जे होते त्यांची भूमिका म्हणजे यांनी सादर केली होती. त्यांच्यामध्ये माझ्या मोठ्या भावामध्ये मी त्यांना पाहत होतो, ते आज आमच्यात नाही आहेत, पण ह्यांना मी आत्ता पाहिलं. तुम्ही पाहिलं का मी आलो स्टेजवर, मग अशी पण आलो, पण कुठल्या पिक्चरच्या संदर्भात मी बोललो नाही. पण आवर्जून सांगणे आम माझ्या उदयभाऊसाठी तो पिक्चर तुम्ही पहा. आणि मी तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस तो आंबेराव सरसेनापती आंबेराव मोहितेंचा पिक्चर आलता, मी तिन्ही शो बुक केले होते. मी आय डिश किंवा पिक्चरचा शोसुद्धा बुक करतो आपण सगळ्यांनी. आणि हा तर आपला याला ओळखला का तुम्ही? फक्त जॅकेट घातल्यामुळे थोडा बदला नाही, तर बुसरीचा आहे आपला. तर सगळ्यांचा धन्यवाद आपल्या सगळ्या टीमला. माझ्या कडक कडक ऑडियन्स आहे, मी आता आल्या आल्या लगेच तुम्हाला टाइमपासचा डायलॉग ऐकवतो, चालेल ना? अरे हम गरीब हुए तो क्या हुए, दिल से अमीर है अमीर. अरे हम काले हुए तो क्या हुए, दिल वाले हम तेरे 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 चाहने वाले. अरे हम जिएंगे अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से. चले हवांदे. तर आता मित्रांनो 10 फेब्रुवारीपासनं एका सिनेमाची हवा असणार आहे. डिश्क्याव काय नाव आहे? इंद्रायण.